के पूजा लॉज में उसी समय सनसनी फैल गई जब दो दिन पूर्व लॉज में रुके व्यक्ति की लाश कमरे से मिली। मृतक की पहचान छत्तीसगढ़ में ट्रेजरी विभाग के संयुक्त डायरेक्टर राजेश श्रीवास्तव के रूप में हुई है। सूचना मिलते ही सीताबर्डी पुलिस पहुंची और छानबीन शुरू की। मृतक के कमरे का दरवाजा भीतर से बंद था, इसी कारण आत्महत्या अथवा आकस्मिक मौत के कारणों की खोज पुलिस कर रही है। मृतक राजेश श्रीवास्तव मूलत रूप से बिलासपुर निवासी थे। लॉज के रजिस्टर में दो दिन पूर्व ही उनकी आमद दर्ज हुई है। उन्हें बुधवार की सुबह 9:30 बजे कमरे से बाहर निकलते हुए देखा गया। करीब आधे घंटे बाद वो लौट आए थे, इसके बाद अपने कमरे में चले गए थे। तभी से उन्हें बाहर निकलते हुए किसी ने नहीं देखा। बताया जा रहा है कि राजेश 1 मार्च से लापता थे। उनकी मृत्यु के कारणों की जांच की जा रही है। काल संध्याकाळी पूजा लॉज जे आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट बर्डी मध्ये एक फोन आल्यानंतर पोलिसांचे अधिकारी त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांना अशी माहिती मिळाली की एक पुरुष जातीचा व्यक्ती तिथे आतमध्ये आहे। पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी दार तोडून प्रवेश केला, पाहिलं की एक व्यक्ती मृत अवस्थेत तिथे सापडला होता। त्याचं सगळं शहानिशा केल्यानंतर त्यांनी जे आधार कार्ड आणि नंबर त्याचा उपलब्ध होता व त्याचा मोबाईल होता त्याच्या आधारे कॉन्टॅक्ट केला आणि त्याचं नाव माहिती मिळाली की तो राजेश कुमार श्रीवास्तव राहणार रायपूर छत्तीसगड येथील आहे व ते जॉईंट डायरेक्टर ट्रेझरी अशा पदावर तिथे नेमणूक आहे एवढी माहिती मिळाली। ती सदर माहिती मिळाल्यानंतर यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेण्यात आली व त्यांना जो आहे जे शव विच्छेदन करण्याकरिता इन्क्वेस्ट करून ते मेयो हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेली आहे आणि घटनास्थळी जे काही आपल्याला केमिकलचे पावडर मिळाले, पावडरचे पॅकेट मिळालेले आहे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरून आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्यावेळी आपल्याकडे फायनल रिपोर्ट येईल त्याच्या आधारे आम्ही पुढचा तपास करू। याच्यामध्ये नेमका कुठल्या प्रकारचं काही औषध घेतलेलं आहे का किंवा आणखी काही तिथे 2 दिवसापासून ते त्या ठिकाणी थांबले होते अशी माहिती आहे। 2 तारखेला आले होते आणि काल संध्याकाळी ते मृतावस्थेत सापडलेले। आपण लॉजमध्ये जी एंट्री आहे त्या आधारे मी सांगतो की 2 तारखेला इथे लॉजमध्ये आले होते। बाकी आम्ही तपास करीत आहोत की इकडे कधी आले काय आले त्याची सर्व माहिती।